मित्रांनो नमस्कार, मराठी डिस्कवरीवर तुमचं स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला पहिल्यांदाच विदाऊट फेस निसर्ग दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. अर्थात हा निसर्ग म्हणजे पश्चिम घाटातील रम्य पहाट मला तुम्हाला दाखवायची आहे. आता जाता जाता काही वेल झाडं झुडपं दाखवायचे आहेत. हा आहे भुईउंबर, त्याला बोकिडा असंही म्हटलं जातं. हा आवाज तुम्हाला आला आहे ना, त्यांनी आम्हाला बघितलं आहे. इथं हा एक 6 वांढरांचा कळप आहे आणि त्यात 3 पिल्लंही आहेत. विशेष म्हणजे त्यांनी आम्हाला बघितलं आहे आणि त्यांनी कॉल केला आहे की इथं कोणतरी आलेलं आहे आणि तुम्ही सावध रहा. आणि मग ते आता आम्हाला बघून झाडावरनं धडाधड अशा उड्या ठोकून पुढे जातील. हा जो कॉल आहे, हे कॉल वेगवेगळ्या पद्धतीनं असतात. प्राण्यांचे एकमेकाचा संवाद जो असतो, तो संवाद अशा पद्धतीने केला जातो की धोका आहे आणि धोक्यापासून वाचवण्याचा हे कॉल आहेत. तर हा सिंगल कॉल आहे, म्हणजे अति धोका नाही आहे असा त्याचा अर्थ होतो. हा नर आहे आणि ते आता मी तुम्हाला ह्या मोबाईलच्या माध्यमातून नाही दाखवता येणार. तो असा वर बसलेला आहे आणि आपल्या कळपाला तो सावध करतो. काही वेळाने त्याला सुरक्षित जर वाटलं तर थोडासा असा आवाज करेल तो. हे जे दिसते ना, हे भारंगी नावाची वनस्पती, याची अतिशय चांगल्या पद्धतीनं भाजी करतात. ही चांगली रानभाजी आहे ही भारंगी नावाची वनस्पती. आणि तिला कॅटरपिलरनं म्हणजे फुलपाखराची आळ्या ज्या असतात त्या आळ्या या याच्यावर बसतात आणि त्याने ते सगळं खाल्लेलं आहे या ह्याच्यात आळ्यामध्ये. आणि हे जे समोर दिसतं आहे तुम्हाला, हे आपलं अविरहित काम, सतत चालू असणारं काम, हे मुंग्याळ आहे. आता मुंग्याळं मी एवढ्यासाठी म्हटलं तर वाळवी वारुळ बांधतात आणि मुंग्या मुंग्याळं बांधतात. यांना तसं वारुळ बांधता येत नाही याच्याने. हा खूप खाली खोल खड्डा आहे विशेष म्हणजे. आणि हा खड्डा इतका खोल असतो की याच्यामधलं जे काही पाणी पडतं निसर्गाचं पावसाचं, तर ते सगळं आत जातं आणि पाणी आत मुरतं. म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवा ही मोहीम आहे. ती मोहीम निसर्गानं आपलीच स्वतः राबवलेली आहे. तर हे सगळं मुंग्याळं बांधत असताना मायक्रोमध्ये जर बघितलं तर हे असं आहे बा, हे प्रत्येकजण आपापलं काम नित्य निर्माण करतो. इथं कोणीही कुणाला माणसासारखं सांगत नाही, स्वप्रेरणेने हे सगळं काम चालू असतं. हे असं हे आता हा इथं ठेवतो आणि तो निघून जातो. हा इथं ठेवतो, तो निघून जातो. म्हणजे प्रत्येकानं जसं जसं ठरवलेलं आहे, जसं जसं त्याचा रूट आहे, तो फिक्स रूट होतो आणि त्या पद्धतीनं हे पाऊस ऊन वारा सतत हे त्यांचं काम सुरू असतं आणि या पद्धतीनं त्यांचं हे मुंग्याळं तयार होतं. असं ही वनस्पती तुम्हाला मी दाखवतो. ही वनस्पती आहे ना, तिला आळई म्हणतात. आता ही आळई ही बी कॉम्प्लेक्सचं काम करते. बी कॉम्प्लेक्सचं म्हणजे तोंड जर तुमचं आलेलं असेल, तोंडात उष्णता असेल, तर याची साल खातात या आळईची. असं एक आहे आणि त्याच्यावर अगदी बारकाईनं असं बघितलं तर तुम्ही, हा रेड स्पायडर आहे. हा त्यानं आपलं जाळं इथं पसरवलं आहे. याच्यामध्ये बारीक किडे मकुडे पडतील आणि तो खाईल. त्यानं चारी बाजूला त्यानं आपल्या हे सगळ्या पद्धतीनं असं जाळं पसरलं आहे. आणि विशेष म्हणजे हे जाळं तयार करत असताना हे तुम्हाला पुसरसं दिसत असेल जाळं, आणि तो अधान तरी आपल्या घरट्यामध्ये बसला. त्याच्यात कुठेही पडलं तरी त्याची हालचाल होईल आणि तो त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करेल. आणि खाली जे तुम्हाला दिसते आहे ही दिंडा नावाची वनस्पती दिसते आहे. ही जी वनस्पती आहे ना, ती दिंडा नावाची वनस्पती आहे. आणि ही दिंडा नावाची वनस्पती म्हणजे ही डुकरांचं आवडतं खाद्य आहे. त्याला ब्रह्मकाटी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण ही तुळशी विवाहामध्ये तुळशीमध्ये याची काठी ह्या दिंड्याशी लावली जाते. अशा पद्धतीनं हे सगळं आपण जाता जाता जे काही दिसतं आहे हे याला रान आलंसुद्धा म्हणतात. हे औषधी आहे विशेष म्हणजे, हे रान आलं. आणि हे रान आलं औषधी एवढ्यासाठी म्हटलं की त्याचं हे अद्रक म्हणजे रेग्युलर आल्यासारखा आहे, थोडा कडवट त्याचा असा चव आहे त्याची, कडवट अशी. यावर तर मी व्हिडिओज केलेला होता एक. ही विषारी वनस्पती आहे, याला ही अगदी बारकाईन दाखवते. ही विषारी वनस्पती आहे, याला दातपाडी असं म्हणतात. रामेटा असंही त्याचं नाव आहे. त्याची बारकं आहे, जी साल जर तुम्ही काढला आणि ती हातावर चोळला आणि ती तोंडाला लागली
तर ती सूज येते. म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज देखील येत आहेत. असे रस्त्यावरून मी चालतो आहे, बुलबुल ओरडतोय, शिपाई बुलबुल हा ओरडा लागलाय, त्याचा सुंदर आवाज. पक्षी यांनी आपले ओरडायला सुरुवात केलेली आहे. काही ठिकाणी जाग आलेली आहे, सगळं कामकाज चालू झालेलं आहे. आणि आता ते तुम्हाला झपाझप उड्या मारून घेणार हे वानरांचा कळप इथं दिसतो आहे. आणि ही ही वनस्पती, खरं तर ह्या वनस्पतीवर आपण लक्ष फोकस करा. ही जी वनस्पती आहे ना, ह्याची जी कळे दिसत आहेत, ही आहे कारो नावाची वनस्पती. 7 वर्षानंतर फुलते. आणि मित्रांनो, तुम्हाला मला सांगण्यास आनंद वाटेल की 2022 हे साल वेस्टर्न घाटमध्ये अतिशय पर्यटकांसाठी चांगल्या पद्धतीनं अनुभवायला मिळणार आहे. कारण अखंड वेस्टर्न घाटमधली ही जी कारवी आहे ती एकाच वेळी अशा निळसर कलरानं फुलणार आहे. आणि ते जे काही असीम सौंदर्य आहे, स्वर्गीय सौंदर्य आहे, ते तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे. जिकडं पाहावं तिकडं ही ब्ल्यू कलरची अशी ही कारवी, एकाच वेळी कारवीचं बन हे फुलणार आहे. त्याचा आस्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल तर रॉयल कॅम्पिंग क्लबच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही तो घेऊ शकताय. याची वेबसाईट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, संपर्क नंबर देतो आहे. आणि तुम्ही आता जर कॉन्टॅक्ट केलात तर गणेश चतुर्थीनंतर अतिशय सुरक्षितरित्या तुम्हाला जंगल फिरता येईल. तर अशा पद्धतीनं ही कारवी अनुभवता येईल तुम्हाला. हा उप्या बसला आहे आणि तो पळाला बघा, म्हणजे त्याचं तो दिसतोय तुम्हाला बारीक. तो आपल्या कळपाला सांगेल की सुरक्षित आहे आणि आवाज करेल थोड्याकात. रस्त्यावर जाताना मिलीपीड मला दिसलेला आहे. हा मिलीपीड, याला पैसा किडा, वाणी किडा, घुमीन असंही म्हटलं जातं. जसं तेल विकण्यासाठी अंगावर आपल्या घागऱ्या घेऊन तो निघाला आहे, म्हणून त्याला जातवर्गीय नाव पडलेलं आहे वाणी किडा असं. तो खाली मान घालून जातो, म्हणजे घुमा न बोलणारा माणूस, खाल माण्या गाव त्याने असं म्हटलं जातं ना, तसं तो घुमा, म्हणून त्याला घुमीन असंही म्हटलं जातं. मिलीपीड म्हटलं जातं की त्याचे असे लाखो पाय असे दिसत आहेत आपल्याला. हे बघा, त्याचे पायाचे जोडे आहेत लाखो पाय. आणि त्याला पैसा किडा असं म्हटलं का म्हटलं जातं, तर पैसा किडा म्हणजे याला तुम्ही स्पर्श केलात तर त्याचा गोल असा आकार होतो. हे असा येते ना, त्याला स्पर्श करताच त्यांना असा पैशासारखा आकार केला, म्हणून मी त्याला उचलूसुद्धा शकतो आहे. सुरक्षित आहे ते. थोडंसं बारीक असे ह्याला हे असं. कॅमोफ्लॉज किती सुंदर आहे बघा. कॅमोफ्लॉज म्हणजे निसर्गाशी एकरूप असणारी रंगसंगती. मी तुम्हाला हे मायक्रोमध्ये दाखवतो. तर त्याला त्याच्या आदिवासात आपण सोडूया आणि आपण पुढं आणखीन काय पाहायला मिळते ते बघत जाऊ. तर मित्रांनो, असेही रम्य पहाट मी जंगलामध्ये दररोज चालतो आहे, खूप चांगला अनुभव घेतो आहे आणि त्याचे काही छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि तुम्हीही मराठी डिस्कवरीला चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहात. हा रान तंबाखू इथं तुम्हाला दिसतो आहे, हे विषारी वनस्पती आहे. रान तंबाखू म्हणजे ही अति खाल्यानंतर वॉमिटिंग जास्त होतं. ही रान तंबाखू वनस्पती, वॉमिटिंग जास्त होतं, उलट्या होतात, विष वगैरे पोटात गेलं तर याची पानं काही अंशी दह्यातून दिली जातात. आणि त्या पद्धतीनं हे सगळं, बाकी इतर ठिकाणी याचा वापर केला जात नाही. त्याच्यावर व्हाईट अशी नेल आहे हे, अशी गोगलगाय आहे. तर मित्रांनो, असे काही व्हिडिओ मला दररोज तुम्हाला दाखवायचे आहेत. औषधी वनस्पती कशा आहेत, साधारणतः जंगल सकाळचं कसं असतं, पहाटेचं रात्रीचंही तुम्हाला मला जंगल दाखवायचं आहे. आणि असे सगळे व्हिडिओ तुम्हाला मला जंगलातले दाखवत असताना तुम्हाला पहिले व्हिडिओ माझे पोचवायचे असतील, बघायचे असतील, तर तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि निसर्गाचं सगळं, अरण्य भाषेचं सगळं ज्ञान सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोचावं असा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका, बेल आयकॉनला दाबायला नक्की विसरू नका. असे वेगवेगळे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत मोबाईलच्या माध्यमातून नसेल तर आणखीन चांगल्या कॅमेऱ्यातून सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. आता हे मी तुम्हाला उद्या दाखवतो आणखीन काही गोष्टी. तर इथे जे तुम्हाला दिसते ना, हे आपला राज्य प्राणी आहे शेकरू. हे
हे शेकडूचं घरटं आहे. हे तुम्हाला चांगल्या कॅमेऱ्यातून मी तुम्हाला आणखीन उद्या चांगल्या पद्धतीनं दाखवेन. आणखीन दररोज तुम्ही असे सकाळची सुंदर रम्य पहाट जंगलातली तुम्ही अनुभवू शकताय, वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज अनुभवू शकताय. धन्यवाद मित्रांनो, हा आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल. सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन आपण रम्य पहाट पाहूया.